नुकतीच सुरगाणा नगर पंचायतीची निवड प्रक्रिया पूर्ण झाली, त्यामध्ये नगर पंचायतीवरती शिवसेनेचा भगवा फडकला। भारत लक्ष्मण वाघमारे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली, तर उपाध्यक्षपदी माकपाच्या माधवी राहुल थोरात यांची चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली। दरम्यान सुरगाणा नगर पंचायतीत भाजपा 8, शिवसेना 6, माकप 2, राष्ट्रवादी 1 याप्रमाणे नगरसेवक होते व शिवसेनेकडून भारत वाघमारे तर भाजपाकडून विजय कानडे यांनी नामांकन पत्र दाखल केलं होतं। हे पद मिळवण्यासाठी दोन्हीकडून जोरदार प्रयत्न सुरू असताना प्रथमच निवडणूक लढवत विजयप्राप्त भाजपच्या नगरसेविका कासूबाई नागू पवार यांचं निधन झाल्याची वार्ता आली आणि शहरात शोककळा पसरली। त्यानंतर 15 फेब्रुवारीला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका जयश्री शेवाळे यांनी भाजपाच्या बाजूने मतदान केल्याने भाजपा तसंच राष्ट्रवादी असे 8 तर सेना माकपा युतीचे 8 असे समान बलाबल झाल्याने चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली होती। या निवड प्रक्रियेत शिवसेनेचा वर चष्मा राहिला आहे, तर माकपाने 2 जागा आणून देखील उपनगराध्यक्ष पदाची माळ गळ्यात घातली आहे। शिवसेनेचे भारत वाघमारे नगराध्यक्ष तर माकपच्या माधवी राहुल थोरात यांची उपमहानगराध्यक्षपदी निवड करण्यात आली। सुरगाणा नगरपंचायत नगरसेवक, सुरगाणा पंचकृषीतील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते तसेच सुरगाणा नगरपंचायतचे कर्मचारी व जे नेहमीच पत्रकार बंधू जसेच डोक्यामध्ये अनेक विचार असताना घरी आजारी मुलांना शाळेत सगळ्या गोष्टींचा डोक्यामध्ये विचार करत असताना तरी सुद्धा जे शासनाचे कर्तव्य करतात जनतेची सेवा करतात आमचे पोलीस खातं त्यांचं मी आभार मानतो व आज ही निवड झाली। सर्व नवनिर्वाचित सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्यांचे मी आभार मानतो। यावेळी माजी आमदार जेपी गावित तसं शिवसेना तालुका प्रमुख मोहन गांगुडे, सुभाष चौधरी, सावळीराम पवार, राजूबाबा शेख, धर्मेंद्र पगारिया, दीपक सेठ थोरात, सुरेश गवळी, अबू मौलाना व शिवसेना माकपा कार्यकर्ते आदींनी निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या। यावेळी सुरगाणा पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या, बाह्य पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी भागवत गायकवाड, सुरगाणा।